Magi sa paira kay. Sa gaya na utsok tay. Magi sa paira. Namaste mitrano, Maidan reporter madhe tumcha sagayanchan swagat ahe. आता मी आलेलो आहे गौतम भैया काकडे देशमुख यांच्या निवासस्थानी. मॅगीचं पुसेगावचं नियोजन कसं आहे काय ते सगळं भैयांना विचारू. चला. नमस्ते. काय कसं आहे मॅगीचं नियोजन? झालं चांगल्या पद्धतीचं केलं नियोजन. हां, उद्या आता दिसलं सगळ्यांना पळताना. काल सोशल मीडियावरती आम्ही तुम्ही पुसेगावच्या सेवागिरी महाराजांच्या दरबारात जाऊन दर्शन घेतलं ते पाहिलं. कसं काय अचानक काल पुसेगावला नियोजन ठरलं जायचं तुमचं? नाही, काय झालं आहे, दरवर्षी मी मैदान झाल्यानंतर रथ असतो, रथा दिवशी मी नेहमी पुसेगावला जातो दर्शन घ्यायला महाराजांचं. पण ह्या वर्षी काय झालं, 8 तारखेला उद्या मैदान आहे, 9 तारखेला पहाटं मी जरा फॅमिलीबरोबर थोडं बाहेर निघालो आहे 15 तारखेपर्यंत, त्यामुळे ते दर्शन काय परत घेता येणार नाही. म्हणून मग काल अचानक आमचं ठरलं, मी बरोबरची मुलं घेतली आणि मग जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायला गेलो. नशिबाने ते लक टाईम आमचं की आरतीचंच टायमिंग होतं, मग आरती आम्हाला करायला मिळाली. तिथं आरती झाली आणि मग दर्शन घेऊन म्हणजे आरतीचा लाभ तुम्हाला म्हणजे प्रसाद मिळतो म्हणायचं. नाही, महाराजांचा आशीर्वाद कायम आहेच ना आपल्या पाठी. मॅगीचा पैरा काय? सगळ्यांना उत्सुक आहे मॅगीचा पैरा. एक बॅनर पण पाहिला आम्ही, माणिक संदर्भात सांगा ना काहीतरी. माणिक कुठला आहे, कोणाचा आहे? काल काय झालं, काल आम्ही पुसेगावला तिथं सेवागिरी महाराजांच्या मंदिरात बसलो होतो. तिथं एक मला एकाचा कॉल आला की भैया असं असं ती माणिक कनेरखेडचा माणिक त्याचा तुम्ही विचार करावा घ्यावा तो कोण. मी म्हणला तो खोंडाचा काय ते व्यवहार, तर ते म्हणले नाही ती विषय तो क्लिअर झालेला आहे, तो पहिला जो काय होता तो आणि खोंड आता यांच्याकडं जाईल कनेरखेडच्या लोकांच्याकडे, तर तुम्ही त्या बुधावले फॅमिलीला जाऊन भेटा. तर मी तिथून सेवागिरी महाराजांचं दर्शन घेऊन मग मी तिथून निघालो. मी आपलं विकास सरांना कॉल केला, विकास जगदाळे सर, त्यांना कॉल केला, सर मी येतोय तुम्ही या जरा कुमटे फाट्यावर. ते तिथं आले, मग त्यांना घेऊनच मी तिथून गेलो. मग गेल्यानंतर आम्ही विकत घेण्याच्या हिशोबानेच गेलो होतो. तर गेल्यानंतर तिथं आम्ही बसलो. बसल्यानंतर त्या कुटुंबाच्या प्रमुख म्हणून माई म्हणून ज्या आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झाली. तर त्या म्हणल्या भैया मी आम्ही 1-2-3 विषय थोडं आम्ही भाजलो आहे, तर आम्हाला काय बैल आता द्यायचा नाही. बैल 2-3 वेळा आपल्याकडे माघारी आपल्या दावणीला आलेला आहे आमच्या, आणि त्यांची जी नाच जी आहे छोटी स्वरा, तर तिचं खूप म्हणले प्रेम आहे बैलावर, खूप लाळ आहे तिला, तर बैल आम्हाला द्यायचा नाही. आमची तासभर चर्चा झाली त्या विषयावर. शेवट मग त्या म्हणल्या भैया बैल तुमच्याकडं तुमच्याबरोबर राहणं म्हणजे तुमच्या नावावर पळवा. मग ते मग आम्ही बसल्यानंतर मग थोडं चर्चेत मग आम्ही ती करार करायचा ठरवला आणि मग तो त्या बैलाचा आपण करार केलेला आहे. किती वर्षाचा काय करार आपला? म्हणजे साधारण हे हा सीझनचा आपण केलेला आहे, ह्या सीझनमध्ये ह्या सीझनचा करार आपण केला. आणि पुढंही म्हणजे ती फॅमिली म्हणजे अतिशय चांगली आहे. म्हणजे तिथं ते पावर म्हणून जे आहेत ते बुधावले किंवा बाकीची ती सगळीच होती तिथं. म्हणजे त्यांचे माझे मूळ जुने संबंध आहेत. मी आपशिंगमध्ये क्षेत्र घेतलं होतं, ती फॅमिलीतले ते सगळे म्हणजे पुरुष लोक माझ्याकडे जाणं येणं होतं किंवा आमचं उठणं बसणं असल्यामुळे ती सगळीच होती तिथं. माणिकच्या विषयी काय सांगाल? काय तुमच्या नजरेत दिसताच त्यांनी नजरेस भरला का तुमच्या? काय झालं, निंबूच्या मैदानात मी पळताना पाहिला होता त्याला माग, पण त्यानंतर आपण थांबायचा निर्णय घेतल्यामुळे आपण ते काय पुढं तो विषय वाढवला नाही. आणि त्याच्यानंतर मी काल वडगावची त्याच्या व्हिडिओज पाहिल्या. मी माझी मुलं वडगाव हा वडगाव आता हे आता परवाचे मैदान झालं वडगावला, तर तिथल्या व्हिडिओज पाहिल्या होत्या. तर त्या व्हिडिओज पाहिल्यानंतर आपली म्हणजे माझं जे नियोजन करते ते मुलं गेली होती, त्यांनी मला सांगितलं. मग म्हणलं ह्या बैलाव आपण व्यवस्थित नियोजन जर ह्याला जर नीट पैरे जर चांगले केले तर ही वस्तू चांगलं काम करू शकते. बरोबर, तशा हिशोबाने तो काल विषय केलेला आहे. म्हणजे आता श्री तुळजाभवानी प्रसन्न सृष्टीप्रिया गौतम भैया काकडे देशमुख हे नाव आता मैदानामध्ये बऱ्याच वेळा घेतलं जाणार, बरेच साथ पाळणार तुमचे. हो, 100% 100% तुम्ही तसं होईल. म्हणजे आता मित्रांनो, ज्या चॅनलवरती भैयांची निवृत्ती घोषणा झाली होती त्याच चॅनलवरती कमबॅकही झाला आणि आता त्याच चॅनलवरती भैया पूर्णपणे मैदानात आलेले आहेत. चालतंय, धन्यवाद भैया. ठीक आहे, थँक्यू, आभारी.